नमस्कार, तर आपण पोहोचलो आहोत पंढरपूरमध्ये. सकाळचे 4 वाजले आहेत. पंढरपूरच्या काही किलोमीटर लांबवरच हा हॉल आहे. तिकडे नाही घेतलं हॉल कारण की पूर्ण गर्दी असणार आहे, दिंड्या वगैरे येतील, भरपूर गर्दी राहील म्हणून थोडासा लांबच हॉल घेतला होता आम्ही. आता वाजलेत 6. वातावरण तर बघा किती छान झालेलं आहे. आणि इथली हॉलची स्पेशालिटी तर तुम्हाला दाखवते मी, थांबा. हा आहे हॉल, आम्ही इथेच थांबणार आहोत दिवसभर आणि नेक्स्ट डे पण. ही आहे भीमा नदी. हेच तुम्हाला मोठं गोष्ट सांगायची होती की हॉलच्या जवळच आहे ना भीमा नदी आहे, त्याच्यामुळे वातावरण आणखी छान झालेलं आहे. शहरामनंतर आम्हाला भेटला चहा, त्याच्यानंतर शाबनाचे वडे आणि केळ्या आणि उकळलेल्या शेंगा. सर्वांचा एकादशीचा उपवास होता. पुढे खूप मजा येणार आहे. आमचं अजून दर्शन बाकी आहे. संध्याकाळी 10:00 नंतर आम्ही दर्शनाला जाणार आहे. ते पण कदाचित मुख दर्शन होईल कळसाचं, ते पण कारण की लाईन पूर्ण 2 ते 3 तासपर्यंत लाईन जाणारच आहे, त्याच्यामुळे दर्शन होणं तर पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही दिवसभर फक्त कीर्तन भजन वगैरे केलेलं आहे आणि मग संध्याकाळी डायरेक्ट 10 नंतर जाणार आहे. आता भीमा नदीवरून परत हॉलवर चाललोयत. हा हॉल आहे. फराळ झाल्याच्या नंतर सगळ्या लेडीजला उद्याच्या भाजीची तयारी करायला सांगितलेली म्हणून सगळ्या वालाच्या भाजी निवडत बसल्या होत्या.
हो चालते हाँ आता इकडे बघा हाँ द्या द्या व्हिडिओ काढते कस थैंक यू हाँ किती वाजले प्राची साढ़े दहा झालेत आणि आम्ही आता निघलोय दर्शन घ्यायला काहीच रेकॉर्ड करताना याला बिलकुल अलाउडेड नव्हते कोण बघा गर्दी बघा किती मस्त सजवलं तर कसं वाटलं आपला पंढरपूरचा व्लॉग तर आता आम्ही दुसऱ्या दिवशी जेजुरीला गेलो जेजुरीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर हा बघा हा क्लिप आहे एक छोटूसा तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय हरी विठ्ठल